स्टूडेंट्स, वेलकम टू गुड बिल्डिंग अकेडमी। फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 त्याचा फर्स्ट चॅप्टर दैट इज ग्रॅविटेशन त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल एंड रीराइट देम पुटिंग टू कनेक्टेड एटम्स इन अ सिंगल रो। म्हणजे अर्थातच इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। तर चला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या चार टर्म्स दिलेले आहेत, त्यांचे युनिट्स दिलेले आहेत अँड वी हॅव टू मॅच देम। फर्स्ट मास, त्यानंतर त्याचं युनिट आहे किलोग्राम अँड त्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये मेजर ऑफ इनर्शिया। सेकंड वेट, त्याचं मास आहे न्यूटन, त्याचं थर्ड कॉलम मध्ये दिलेलं आन्सर आहे और पेयर आहे डिपेंड्स ऑन हाइट। थर्ड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर झिरो एट द सेंटर ऑफ द अर्थ अँड लास्ट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू किलोग्राम स्क्वेअर बाय किलोग्राम स्क्वेअर सेम इन द एंटायर युनिव्हर्स। इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो। आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळतो आणि आपला चौथा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यामध्ये पहिला प्रश्न हा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑन अ ऑब्जेक्ट, विल द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम एज देअर व्हॅल्यूज ऑन मास अँड वाय। आता या एका प्रश्नामध्ये आपल्याला जवळपास तीन प्रश्न विचारण्यात आले। पहिला प्रश्न हा की एखाद्या वस्तूवर वस्तूचं मास आणि वेट याच्यामध्ये नेमका फरक काय असतो। दुसरा प्रश्न हा या मधला की आपल्या पृथ्वीवरचं वजन आणि मास किंवा मंगळावरचं जे काही वजन आहे वेट आहे तर त्याचे व्हॅल्यू सेम असतात का आणि असतात तर काय असतात किंवा नसतात तर काय नसतात। तर या प्रश्नाचं उत्तर असं तीन फॉर्म मध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्या सेक्शन मध्ये द्यायचं आहे। सो फर्स्टली वी विल सी द डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट। ओके, मग त्यासाठी आपण दोन कॉलम करणार। सो फर्स्ट कॉलम मध्ये आपण मासचे पॉइंट लिहूया आणि सेकंड कॉलम मध्ये आपण वेटचे पॉइंट लिहूया। ओके, तर आता मासचे पॉइंट मध्ये बघा, फर्स्ट पॉइंट दॅट इज मास इज द मॅटर कंटेंट इन द बॉडी अँड वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी। आफ्टर दॅट सेकंड पॉइंट इज दॅट मास डज नॉट चेंज विथ स्पेस। तर जो काही मास आहे तर तो स्पेसशिप जागा बदलली की मास बदलत नाही, बट वेट दॅट इज इक्वल टू एम जी ऍज जी चेंजेस डब्ल्यू ऑल्सो चेंजेस। म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज झाला, ग्रॅव्हिटी चेंज झाली की मग जो काही वेट आहे तो तर चेंज होणार। त्यानंतर नेक्स्ट आहे द एस आय युनिट, मासचं एस आय युनिट किलोग्राम आहे आणि सीजीएस युनिट हे ग्राम आहे। बट व्हॉट अबाउट वेट, तर वेटचं एस आय युनिट न्यूटन आहे आणि सीजीएस युनिट डाईन आहे। शेवटचा पॉइंट, इट इज अ स्केलर क्वांटिटी, जो काही मास आहे तो स्केलर क्वांटिटी आहे अँड वेट इज अ वेक्टर क्वांटिटी। आता त्या पुढील आन्सर बघा, दॅट इज मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी सो इट्स व्हॅल्यू रिमेन्स द सेम ऑन द अर्थ अँड मार्स। आता समजलं तुम्हाला की मंगळावरती आणि पृथ्वीवरती मासची जी काही व्हॅल्यू आहे ती सेम असणार आहे। वेट इज द फोर्स विथ विच द प्लॅनेट अट्रॅक्ट्स द बॉडी। वेट काय आहे, तर जो प्लॅनेट एखाद्या वस्तूला अट्रॅक्ट करतो त्याला आपण वेट म्हणतो। वेट इज डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, वेट इज इक्वल टू मास इन टू ग्रॅव्हिटी, जी म्हणजे काय तर ग्रॅव्हिटी। या ठिकाणी मग ज्या पद्धतीने ग्रॅव्हिटी चेंज होईल त्या ठिकाणी त्या ग्रहावरचं जे काही आपलं वेट असणार आहे ते सुद्धा चेंज होणार आहे। हेन्स मास विल रिमेन द सेम बट वेट विल चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस। जे काही मास आहे ते सेम राहील बट आपलं जे काही वेट आहे ते मात्र निश्चितपणे बदलणार आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन दॅट इज व्हॉट आर फ्री फॉल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप व्हेलॉसिटी अँड सेंट्रीपिटल फोर्स। आता आपल्याला या चार कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचे आहे। सो चला सुरुवात करूया। फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल। आन्सर, व्हेनेव्हर एन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली। सेकंडली, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये द ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। त्यानंतरची तिसरी
कॉन्सेप्ट है आपली इस्केप वेलोसिटी. नाउ व्हाट इज मीन बाय इस्केप वेलोसिटी? आंसर, व्हेन अ बॉडी इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, द मिनिमम इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉडी फॉर विच द बॉडी इज एबल टू ओवरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ एंड कैन इस्केप द अर्थ फॉरएवर इज कॉल्ड द इस्केप वेलोसिटी. आता शेवटचा कॉन्सेप्ट आपला, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय बघूया. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी, द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आता त्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन सी, राईट द थ्री लॉज गिव्हन बाय केपलर, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव ऍट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. आपल्याला केपलरचे तीन लॉज मांडायचे आहेत आणि आपल्याला सांगायचंय की कशा पद्धतीने केपलरच्या लॉ वरून न्यूटन स्क्वेअर, जो काही न्यूटनचा आहे ग्रॅव्हिटी स्क्वेअर इनवर्स असतो न्यूटनच्या, तर तो कशा पद्धतीने आला हे सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर, केपलर्स थ्री लॉ. फर्स्ट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय, हा पहिला लॉ झाला. दुसरा लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, हा सेकंड लॉ झाला केपलरचा. आणि तिसरा लॉ बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. फॉर सिम्प्लिसिटी वी शॅल अज्युम दॅट ऑर्बिट टू अ सर्कल इन फिगर 4.1.4 in the textbook, okay, this denotes the position of the sun, P denotes the position of the planet at the given instant, and R denotes the radius of the orbit. The distance of the planet from the sun, and here the speed of the planet is uniform and it is visible to circumference of a circle by the period of revolution of the planet, that is equal to 2 pi R by T. आता त्या पुढे त्याचं जे काही इक्वेशन आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, दॅट इज एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, तर तेही तुम्ही लक्षात घ्या. त्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन डी, दॅट इज अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू रिचेस अ हाईट एच बिफोर कमिंग डाऊन, शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम एज द टाइम टेकन टू कम डाऊन. आपण व्हर्टिकली इनिशियल व्हेलॉसिटी यू न एका हाईट पर्यंत एक स्टोन फेकलेला आहे, मग त्या ठिकाणी इथे आपल्याला काय दाखवायचं की वर जाण्यासाठी त्या स्टोनला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ त्याला खाली येण्यासाठी सुद्धा लागलेला आहे, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याची फिगर तुम्हाला इथे दिसत असेल. सो ए टू बी काय होतं, तर तो जो काही स्टोन आहे तर तो मूव्ह होतोय अपवर्ड साईडला, आणि बी टू ए काय होतं, तर तोच स्टोन डाऊनवर्ड साईडला मूव्ह होतोय. सो या ठिकाणी ते इक्वेशन आपण मांडलेलं आहे, तर ते इक्वेशन तुम्ही लक्षात घ्या. यू कॅन सी ऑन द स्क्रीन द होल इक्वेशन. ओके, आफ्टर दॅट आवर नेक्स्ट क्वेश्चन इज ई, इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस ऑफ इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम टू टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉन्ग द फ्लोर, व्हाय? जर समजा अचानकपणे जीची व्हॅल्यू, जी म्हणजेच काय तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डबल झाली, ट्वाइस झाली, तर त्या ठिकाणी जी काही डबल झालेली व्हॅल्यू आहे तर त्या फ्लोअरला म्हणजे जमिनीकडे ती काय केली जाते, तर त्याच्याकडे एखादी वस्तू अट्रॅक्ट करण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल, असं का? तर याचं उत्तर बघा, टू पुल अन ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर इट इज नेसेसरी टू डू वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द सर्फेस ऑफ द फ्लोर, दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन इज प्रपोर्शनल टू द वेट एम जी ऑफ द ऑब्जेक्ट. इफ द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड हेन्स द फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बिकम डबल, देअरफोर इट विल बिकम टू टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉन्ग द फ्लोर. सो त्या पुढचा प्रश्न आता, क्वेश्चन थ्री, दॅट इज एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. तर पृथ्वीच्या सेंटरला जी काही झिरो जीची व्हॅल्यू आहे, जी काही ग्रॅव्हिटी आहे ती झिरो आहे, तर ती का आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर, द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस व्हाईल गोईंग डीप इनसाइड द अर्थ.
It goes on decreasing as we go from the Earth's surface toward the Earth's center. We shall treat the Earth as a sphere of uniform density. If we consider a particle of mass m at point P at a distance r minus d from the Earth's center, where Earth is the radius of the Earth and d is the depth below the Earth's surface, the gravitational force on the particle due to Earth is F is equal to g small m capital M dash by r minus d whole square. आता त्या पुढचे जे काही व्हॅल्यूज आहेत ते आपण पुट अप केले समजा, वेर एम इज द मास ऑफ द स्फिअर ऑफ द रेडियस आर मायनस डी, एम डॅश इज इक्वल टू 4/3 पाय इन ब्रॅकेट आर मायनस डी क्यूब आर स्मॉल आर इंटू एम बाय 4/3 पाय आर क्यूब दॅट इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर मायनस डी क्यूब डिवाइडेड बाय आर क्यूब. अँड दिस इज बिकॉज ऑफ द आउटर स्पेरिकल शेल इज नॉट इफेक्टिव्ह. आपल्या पृथ्वीचा जो की आउटर स्पेरिकल शेल आहे तो फारसा इफेक्टिव्ह नाही आहे. In this case, the acceleration due to gravity is g is equal to m by m, that is equal to 4 by r minus d square into m in bracket r minus d cube divided by r cube, that is equal to g m r minus d, that is by r cube, where m is the mass of the earth, thus g decreases and as d decreases, it is less than that of the earth's surface. After that, at the earth center, d is equal to r and g is equal to 0. The formula density, that is equal to mass by volume, and it is used to find m dash. त्या पुढचा प्रश्न, question number 4, let the period of revolution of a planet at a distance r from a star be t. Prove that if it was at a distance of 2 hours from the star, its period of revolution will be root 8 t. आता आपल्याला हे प्रूव करायचे. सो बघा, t is equal to 2 by r cube r by 2. या ठिकाणी बघा, in bracket g by m, where t is equal to period of revolution of a planet around the sun, m is equal to mass of the sun, g is equal to gravitational constant and r is equal to radius of the orbit assumed to be circular distance of the planet from the sun. For example, r cap, small r is equal to capital R and t is equal to t1. t1 is equal to 2 pi by under root gm, that is r raised to 3 by 2. After that, for r is equal to 2r and t is equal to t2. t2 is equal to 2 pi divided by under root gm 2r in bracket 3 by 2. 2 pi is equal to under root gm r by r raised to 3 by 2 into 2 into 2 raised to 3 by 2, that is equal to t1 into 2 into 2 raised to 3 by 2, that is equal to t2 is equal to under root t1 and that is equal to under root t. इथे आपला हा चौथाही प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळतो. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, खालील उदाहरणे सोडवा. त्यामधले पहिलं उदाहरण आहे, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 इयर्स टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. सो आन्सर इज गिव्हन ऑन द स्क्रीन. तर तुम्हाला या प्रॉब्लेमचे जे काही आन्सर असेल ते स्क्रीनवरती पाहायला मिळेल. सो आन्सर असेल 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन द प्लॅनेट. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ अ प्लॅनेट बी. इफ द मास ऑफ ए इज एम ए अँड व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. मग याचं जे काही आन्सर आहे, जो काही आपल्याला दिलेला डेट आहे, तो आपण सुरुवातीला लिहिणार आहोत. मग त्यांचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या पुट अप करणार आहोत आणि शेवटी आपल्याला हवं ते आन्सर या ठिकाणी मिळेल. तर या प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. त्या पुढचा प्रॉब्लेम आहे आपला, दॅट इज सी, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज 5 kg अँड 49 न्यूटन रेस्पेक्टिवली. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of the that of the on the earth. मग आपण सुरुवातीला गिवन डेटा लिहिणार, त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे हे लिहिणार, अँड आफ्टर दॅट त्याच्या व्हॅल्यूज जर आपण पुट अप केल्या, येणारा जे काही आन्सर असेल तर दॅट इज
8.167 न्यूटन असेल. त्या पुढचा प्रॉब्लेम आहे, अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिचेस ऍट द हाइट ऑफ 500 मीटर. What was its initial velocity? How long will the object take to come back on the earth? Assume g is equal to 10 meter per second square. तर याचे जी काही व्हॅल्यू आहे जी जी ती आपल्याला 10 कन्सिडर करायची आहे. आणि इथे आपण सुरुवातीला डेटा पुटअप केला, समजा त्याच्या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या, आफ्टर दॅट आपण त्याचं फायनल आन्सर काढलं. सो यू कॅन सी द ऑल सॉल्व सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमचे जे काही आन्सर असेल ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. सो तुम्ही ते राईट डाऊन करा किंवा समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम ई. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. अज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेटेड स्पीड ऑफ रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. सो जो काही गिव्हन डेटा आहे तो आपण सुरुवातीला लिहितोय, अँड आफ्टर दॅट वी कॅल्क्युलेट द ऑल प्रॉब्लेम्स अँड द फायनल आन्सर विल बी 10 मीटर पर सेकंड. तर जो काही सॉल्व केलेलं आन्सर आहे तेही याचंही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. सो ते तुम्ही पहा, तुमच्या नोटबुकमध्ये पुट डाऊन करा. त्या पुढचा प्रश्न दॅट इज यफ. द मासेस ऑफ द अर्थ अँड द मून आर 16 to 10 to 24 के जी अँड 7.4 into 10 to 22 के जी रेस्पेक्टिवली. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10 to 5 किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू. UG is equal to 6.7 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. तर याचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. त्यानंतर आपण त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुटअप केलेल्या, अँड आफ्टर दॅट दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून दॅट इज 2.017 into 10 raised to 20 न्यूटन. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत, दॅट इज जी प्रॉब्लेम. The mass of the earth is 6 into 10 raised to 24 kg. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 raised to 10 meter. If the gravitational force between the two is 3.5 into 10 raised to 22 newton, what is the mass of the sun? आता या ठिकाणी g ची व्हॅल्यू आपल्याला 6.7 into 10 raised to minus 11 newton meter square kg ही वापरायची. सो पहिल्यांदा आपण जो डेटा देण्यात आलेला आहे तो डेटा लिहितो, त्यानंतर त्याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज पुटअप करतो, अँड मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर शेवटी आपल्याला जे आन्सर मिळतं दॅट इज मास ऑफ द सन 1.968 into 10 raised to 30 के जी. या ठिकाणी आपला हा जो काही फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज होता तो संपतो. आय होप तुम्हाला हा ओव्हरऑल एक्सरसाइज समजला असावा. तरी सुद्धा तुम्हाला या संपूर्ण सेशन मध्ये काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने या पुढील पाठांचे त्याचबरोबर स्वाध्यायांचे एक्सरसाइजेसचे करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट सेमी अँड इंग्लिश मिडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. त्याचप्रमाणे ते सर्व व्हिडिओज त्या पाठाच्या संदर्भात असणारे नोट्स, त्याच असाइनमेंट्स आणि टेस्ट हे सर्व तुम्हाला आपल्या गुरुवारिया अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, त्या ठिकाणी गुरुवारिया अकॅडमी सर्च करा आणि आपले हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे, फ्री आहे. तर या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाठाच्या संदर्भात असणारे जे काही डाऊट्स असतील ते तुमच्या इतर क्लासमेट सोबत ग्रुप डिस्कस करू शकता. आपले टीचर सुद्धा त्यामध्ये, तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. त्याच पद्धतीने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला या ऍप्लिकेशनची जी काही लिंक आहे ती देण्यात आली आहे, तर त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत,
तर त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। तर अशाच पद्धतीने खूप छान अभ्यास करा, खूप चांगले मार्क्स मिळवा आणि शक्य तितका जास्तीत जास्त फायदा या ऍप्लिकेशनचा करून घेण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये। तोपर्यंत बाय गाइस, टेक केअर।